नमस्कार, इयत्ता 8वीसाठी पाठ 7वा वातावरणातील बदल याविषयी आज आपल्याला माहिती मिळवायची आहे. पृथ्वीच्या आजूबाजूला पसरलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असं म्हणतात. हे वातावरण मानव प्रवृत्तीमुळे दूषित होत आहे. उद्योग, कारखाने, पॉवर स्टेशन आणि वाहनांद्वारे वातावरण दूषित होत आहे. वैश्विक तापमान वाढल्याने वाऱ्यांची दिशा आणि बाष्प इत्यादीत जे बदल होतात त्याला वातावरणीय बदल असं म्हणतात. आपल्याला ऋतूंचा अनुभव येत असतो, तर हे बदल वातावरणांमुळेच आपल्याला पाहावयास मिळत असतात. म्हणजे वातावरण बदललं तर आपला ऋतूसुद्धा बदलत असतो. तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे हवामान. कोणत्याही प्रदेशाचे तापमान, बाष्प आणि पावसाच्या अल्पकाळाची सरासरी स्थिती म्हणजे हवामान. आपण हवामानवरून निश्चित करू शकतो की या प्रदेशात किती पाऊस पडला, या प्रदेशात किती प्रमाणात उष्णता आहे, हे हवामानावरून आपल्याला माहिती मिळत असते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. तुम्हाला माहीत आहे, थंड हवामानाच्या प्रदेशात सूर्यताप कमी अनुभवतो, त्यामुळे સામાન્ય ઋતુ સિવાયની ઋતુમાં પણ સારી ગુણવત્તાવાળા શાકભાજીનું ઉત્પાદન લઈ શકાય છે. ઇઝરાયલ જેવો દેશ આ ટેકનોલોજી દ્વારા શાકભાજીનું વધુને વધુ ઉત્પાદન મેળવી તેની નિકાસ દ્વારા કરોડો ડોલરનું મૂડિયામણ કમાય છે. ત્યાનંતર પૂછતા મુદ્દા આહે ગ્લોબલ વોર્મિંગ. ગ્લોબલ વોર્મિંગ મંજે કાય? ગ્લોબલ વોર્મિંગ મંજે વૈશ્વિક તાપવૃદ્ધિ. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाला गरम करणारी ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे सूर्याच्या किरणाबरोबर येणाऱ्या उष्णतेला वातावरणात आल्यानंतर पृथ्वीवरून परावर्तित होऊन परत आकाशात न जाऊ देणे, अशा स्थितीला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणत असतात. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही परिणाम असतात, ते परिणाम आपल्याला पाहावयास मिळत असतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाळवंटामध्ये सुद्धा हिमवर्षा पाहावयास मिळत असते. मुंबईमध्ये एका दिवसामध्ये 942 मिमी एवढा पाऊस पडू शकतो. पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत जातं. ज्वालामुखीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसतं आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण दिसतं. थंडीमध्ये जास्तीत जास्त उष्णता पाहावयास मिळते. जे नद्या असतात त्या नद्या, जे बर्फाच्या नद्या असतात त्या नद्या हिमवर्षाप्रमाणे वाहू लागत असतात. नंतर जे खडकं असतात ते खडकं उष्णता वाढल्यामुळे ते कमी होत जातात. अशा प्रकारे त्याचे आपल्याला परिणाम पाहावयास मिळत असतात. आता पृथ्वी गरम कशी होते? ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये महत्त्वाचा वाटा देणारा कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोक्साईड ऑक्साईड, क्लोरोफ्लोरा कार्बन म्हणजे CFC आणि हेलो कार्बन ग्रीन हाऊस म्हणून ओळखण्यात येतात. या वायूचे प्रमाण वाढल्याने हवामान परावर्तनाच्या म्हणजे क्लायमेट चेंजचा प्रश्न निर्माण होत असतो. क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणात एकाएकी बदल आपल्याला पाहावयास मिळत असतो. जर क्लायमेट चेंज झाल्यामुळे काय होतं की प्रदूषण वाढतं, पाण्याची खराब पाणी होतं, पेट्रोलमुळे जे ध्वनी प्रदूषण होतं ते वाढतं. आपण जे वीज उत्पन्न करू शकतो तर ते वीज आपण चांगल्या प्रमाणात उत्पन्न करू शकत नाही. तर अशा प्रकारे पृथ्वी जर गरम झाली तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम पाहावयास मिळत असतात. नंतर एक ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे की कारखान्याचा जो धूर असतो तो धूर जर पृथ्वीवरती आकाशात गेला तर जास्तीत जास्त आकाशामध्ये तापमानाचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला खूप उष्णता मिळू लागते. त्याच्यामुळे तो ग्रीन हाऊस इफेक्ट पाहावयास मिळतो. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, मुद्द्यांची नोंद करायची आहे.